आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. मला भेटावं आणि थोडं बोलावं. आमच्या विरोधकांना जरा झोप उडेल असं काहीतरी बोलावं या स्तुत्य हेतूने तुमच्या समोर मी आलेलो आहे. सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ता गेल्याने नैराश्य आलंय, निराश झालेले आणि त्यामुळे जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. सध्या प्रश्न जो चाललाय त्याचा पहिला प्रश्न आहे मी जो हाताळणार आहे तो सीमा प्रश्न संबंधी. देशाचे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधी एक धक्कादायक वक्तव्य ते बोलले ते वाचून दाखवतो. बेळगाव कारवार महाराष्ट्रात पाहिजे असल्यास त्या बदल्यात महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकास द्यावी अशा प्रकारचं त्यांचं वाक्य काही काळ टीव्हीवर चाललं, बहुतांशी चॅनलवर, नंतर गायब झालं. काय झालं मला माहीत नाही पण झालं. माननीय पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता 2.5 वर्ष असल्यासारखे होते आणि तेव्हा असताना त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधी एकही शब्द बोलले नाही आणि तसं काय केलं नाही. बेळगाव कारवार हा सीमा भाग महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रश्न केले नाही. आता मात्र विरोधी पक्षात गेल्यानंतर रोज काहीतरी बोलावं असं वाटतं. आता संजय राऊत कमी झाला आणि पवारसाहेब रोज बोलायला लागले. पवारसाहेब तुमचं काही मत असो पण या महाराष्ट्राचं मत, महाराष्ट्रातील एकही इंच जागा कर्नाटक काय कुठल्या राज्याला देऊ नये असं आमचं ठाम मत आहे आणि भारतीय जनता पक्षाचं पण तेच मत आहे, ठाम मत आहे. त्यामुळे तुमच्या मताला नंतर पक्षाने हे टीव्हीवरचं तुमचं हे वक्तव्य काढून टाकलं ती गोष्ट वेगळी आहे. पण पवारसाहेब या वयात महाराष्ट्राबद्दल काय योगदान आहे महाराष्ट्र जनतेला माहिती आहे. पण आपण महाराष्ट्राच्या भागाबद्दल चर्चा करायस हरकत नाही हे तरी अशा प्रकारचं बोलू नये असं मला वाटतं. बरेच जण सध्या सीमा भागाबद्दल बोलतात सत्तेवरून गेल्यावर. माननीय बाळासाहेब असताना सुरुवातीलाच बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र व्हावून एक आंदोलन झालं. माईमला त्याच्या लाठीचार्ज झाला, बराच हे झालं, बरेच बळी गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे नव्हते, आदित्य तर नव्हतेच नव्हते. या सीमा भागाशी आणि उद्धव ठाकरे तसं काही आंदोलन आणि उद्धव ठाकरेचा संबंध नाही. आले, पाहिलं, भाग घेतला, हे शिवसेनेच्या 56 वर्षाच्या इतिहासात काही योगदान नाही. मराठी माणसावर कुठे अन्याय होतोय, दंगल होते, मार खातात, जरा आपण जाऊया कधी आयुष्यात गेला नाही. तेव्हा ते आता काहीच होतात आणि मग त्यांनी बोलू ते नाही ना. मी बुलढाण्याच्या भाषणावर येणार आहे. मी बुलढाण्याच्या जे काय बोलले ना त्याच्यावर आणि त्यानंतर सीमा भागानंतर सावरकरांच्या बाबतीतही सावरकरांबद्दल आमच्या नेत्याने
माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री शिंदेजी यांनी आपलं परखड विचार मांडले. स्वातंत्र्यवीर सावरकर आम्ही दैवत मानतो, मग त्याबद्दल माननीय बाळासाहेबांना जे आदर होता, सावरकरांचा सन्मान होता, तो उद्धव ठाकरेला आहे का? काय बोलला? बोलला नाही. सावरकरांबद्दल काय नाही, सावरकरांबद्दल ज्याने उच्चार काढले तो राहुल गांधी महाराष्ट्रात आला आणि मिठी मारून परत गेला. आदित्य ठाकरेला मिठी मारली, काय बोलला माहित नाही, कानामध्ये वेल्डन बोलला का माहित नाही. सावरकरांबद्दल बोलल्याबद्दल बोललाय तू, पिल्लू आहे ते, काही बडबडतो. आणि तो बोलला का आमचे पेपरवाले घणाघात, आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंचा घणाघात, बाकीच्यांची भाषण भाषण. मग सावरकरांबद्दल काय, हिंदुत्वाबद्दल भूमिका काय? या उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेले, मुख्यमंत्री झाले, त्यांनी हिंदू हा शब्द उच्चारू नये, जिभेवर आणू नये. उद्धवजींना तुमच्या माध्यमातून मी सांगतोय, त्याचं मार्केटिंग केलं, हिंदुत्वाशी गद्दारी केली असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि म्हणून सावरकरांची माफी किती जरी मागितली तरी आता काय भरून यायचं नाही, द्यायचं नाही. उद्योगाबद्दलही बरीचशी चर्चा चालू आहे उद्योगाबद्दल. हे पण पत्रकारही लिहितात, ब्रेकिंग न्यूज येते, परत हेडलाईन येतात, चालले चालले उद्योग. आमचं वय वर्ष किती किती महिने झाले सरकार आल्यावर? चार का पाच? चार. अडीच वर्षात किती गेले त्याचं कोणी बातमी देत नाही. आता गेले 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 आले गेले आले गेले, मग आता कुठे कंपनी आल्या? मी चार वर्ष जवळपास उद्योग मंत्री होतो महाराष्ट्राचे. दरवर्षी अनेक गुंतवणुकीचे प्रस्ताव येतात, मग राज्य सरकार विचार करतं कोणता घ्यावा, कोणता सोयीचा आहे, कोणता परवडणार आहे, त्यांनाच जमीन आणि करामध्ये सवलत द्यायचं काम सरकार करतं. ही पॉलिसी सरकारची, ही उद्धवजींना माहीत नाही, नाही माहीत. हे असते काय कायदे, नियम, प्रथा, परंपरा उद्धवजींना माहीत नाही. फक्त खुर्चीवर बस मुख्यमंत्रीची एवढंच माहिती होतं, ती पण मंत्रालयाच्या नाही. अडीच तास कधीतरी गेले होते खुर्चीवर बसायला, मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात एक वेळा गेले होते. राज ठाकरे म्हणाले सहा वेळा, त्यांनी मोजले असेल, पण मला माहिती आहे कारण मी ज्या मंत्रालयात एकदा गेलो होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर तिथल्या स्टाफनी सांगितलं या खुर्चीवर उद्धव ठाकरे अडीच तास फक्त बसले. काय पराक्रम. आणि मग आपण सांगा मला, कोणते उद्योग गेले? जे गेले म्हणतात आहे ना, ते कोणाच्या? त्या कंपनीशी, जी कंपनीशी ते हे गेले म्हणतात ना, त्या कंपनीशी उद्धव ठाकरे दीड वर्ष बोलत होते, ते आणि त्यांचे चिरंजीव बोलत होते. मग ती कंपनी का गेली? त्याचं उत्तर द्यालं, बल्क ड्रग प्रकल्प, वैद्यकीय उपकरणाचा प्रकल्प आणि बोईंगचा प्रकल्प. का गेले? कोण बोलत होतं त्याच्याशी? का जमलं नाही? आणि तुमच्या राजवटीत गेले आणि हे आमच्या आल्यानंतर लगेच म्हणता गेले गेले गेले. बांधून एक आकडेवारी मुद्दाम देतो, या नवशक्तीने पण दिलेली आहे, मी आता देतो. आमच्या डिपार्टमेंटमधून आलेली आहे, FDI मधून आलेली आहे, ती पहा. महाराष्ट्रात सर्वाधिक 62,425 कोटी रुपयेची गुंतवणूक आली, परदेशी गुंतवणूक. त्यानंतर कर्नाटक 41,678, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे 26,866 कोटी. हे क्रम आहे. कुठे गुंतवणूक आली जास्त?
अरे अभिमान बाळगा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्र अजूनही एक नंबरवर आहे। महाराष्ट्र पिछाडीवर पिछड काय एबीसीडी माहित नाही राजकारणातल्या त्या प्रशासकीय व्यवस्थेची, आणि फक्त टीका करायचं टीका करायची। अरे कौतुक करता येत नाही तर विनाकारण टीका करत तर पुरावे सकट करा, पुरावे सकट काय पुरावा असला पाहिजे। आता हा मुद्दा खोडा माझा खोडा, मी सांगतो हायएस्ट 62,425 कोटी एवढी गुंतवणूक झाली, पण विनाकारण भ्रम निर्माण करायचा लोकांच्या मनात। आपलं जे 2.5 वर्ष सत्ता गेली आपण काय करू शकलो नाही, कोरोनामध्ये तर गप्प बसलो पिंजऱ्यात मातोश्रीच्या, आणि त्यानंतरही काय करू शकलो नाही। हे अपयशाचं खापर आपल्या माती आहे ना, ते दुसऱ्याच्या माती मारण्याचा हा केळीवाणी प्रयत्न आहे। उद्धव ठाकरे आणि प्रशासन जमत नाही, उद्धव ठाकरे आणि आंदोलन जमत नाही, उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश नाही करू शकत, नाही नाही। कुठल्या सैनिकाचं घर बसवलं, कोणा लग्नाला कार्याला कशाला पैसे दिले, दंगलीत कोण मृत्यू पावला पैसे दिले, नाही। मी एवढे 39 वर्ष होत, मग देण्याला आम्ही पुढे जायचं बघायचं, हॉस्पिटल जायचं, सगळ्यांचं सात्वन आणि मदत आम्ही, हे काही। शिवसेना राहील कशी, काय भाषा आहे त्याच्यावर येतो मी, येतो मी, काय भाषा आहे यांची। हे बुलडाण्याचं भाषण माझ्याकडे आहे, बुलडाणा काय वाक्य आहे, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा 85% पेक्षा जास्त साक्षरता आहे महाराष्ट्रात, मातोश्रीत नाही वाटत, नाही ती साक्षरता। भाजपा पक्ष आहे की चोर बाजार, त्यांचं वाक्य याच्यावर संसार केला ना, अनेक वर्ष होता ना एकत्र, हात पकडून मोठे झाला ना, मोदी आणि अमित शहांचं नाव, माननीय मोदी आणि माननीय अमित शहांचं नाव सांगून भाजपचा हात धरून सत्तेत आला ना, आणि नंतर पवार साहेबांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री गद्दारी केली ती सोडा, पण पहिले होते ना, तेव्हा नाही वाटले चोर। तुम्ही 2.5 वर्षात किती चोरी केली जरा सांगा, कोरोनाच्या औषधा खरेदीमध्ये किती गेली, किती खोके पेट्या गेल्या औषधामध्ये, म्हणतोय मी, माझ्याकडे प्रूफ आहेत, कंपन्याचे मालक बोलायला तयार आहेत किती टक्के मागत होते औषधामध्ये। 150 पेक्षा जास्त माणसं महाराष्ट्रात गेली कोरोनामुळे, आणि हे पैसे खात होते। अरे जनाची नाही मनाची हो, एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवणार शेवटी समारोपजन, मी तुम्हाला उद्योगाबद्दल सांगितलं काय म्हणतात, उद्योग गुजरातात नेले आता पंढरपूरचा विठोबा। बघा ही वाक्य रचना बघा, मी साक्षरता का म्हणालो, कुठलेला शिक्षण शिकलेला माणूस उद्योग गुजरातला नेले आता पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थही कर्नाटकात येणार का, देवाना नेता येतं, देवाना नेता येतं का कर्नाटकमध्ये सांगा मला, काय वाक्य देवाना सोडत नाही बोलताना। अरे वाक्य आठवत ना तर लिहून तरी घेऊन जा आणि वाच ना, लिहून घेऊन जायचं आणि वाचायचं, शब्द आले तर प्राणी आणि पक्षीच आठवतात। दुसरं वाक्य आहे, जे 40 रडे म्हणा गद्दार म्हणा गेलेत ना, त्यांची हिंमत असेल तर आम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार नाही, अशी काय संबंध आहे, ते काय करावे, तू कोण सांगणार, तुझा काय संबंध आहे,
गेले तुझ्यापासून बाहेर, नाही सांभाळू शकलात, अरे भेट देत नव्हता ना वर्षावर ना मातोश्रीत, का राहतील आमदार, काम असतात लोकहिताची, आणि ते रेडे झाले, रेडे झाले एवढे दिवस रेड्यांना मातोश्रीत भेटत होतोस का? हा मीटिंग का घ्यायचास? ते रेड्यांच्या मीटिंग घ्या, मा रेड्यांचा कॅप्टन आहे, त्यांची सभा घ्यायचा का? आपण काय बोलतोय, आपले सहकारी होते, ठीक आहे विचार भिन्नता असू शकते, गेले म्हणून रेडे म्हणायचं, कमाल आहे, हिंमत असेल उद्धव ठाकरे बाबा रे हिमतीची गोष्ट करू नको, तुझी काही हिंमत नाही, 20 पावलापेक्षा जास्त चालू शकत नाही, हात वर करू शकत नाही, नाही खाली करू शकत, ना मातोश्रीच्या बाहेर पडू शकत, तुझ्या शिवसेनेची ताकद राहिली नाही, हिंमत दाखवायची मी सांगतो, आणि उगाच चेतावणी देऊ नकोस आम्हाला, मग हिंमत काय? हिंमत शब्दाचा खरा अर्थ दाखवावा लागेल, हिंमत कशी असते? शिवसेनेच्या जन्मापासून अनेक वर्ष आम्ही हिंमत दाखवली, अंगावर अनेक केसेस घेतल्या, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना वाढवली, आणि त्याचं वलय 2.5 वर्ष मागच्या तू खाल्लं, आयत्या बिळावर नागोबा, काय श्रेय नाही शिवसेना वाढवायला, मराठी माणसाला न्याय हक्क मिळून द्यायला, आणि हिंदू धर्माच्या रक्षणाला या माणसाचा काळी मात्र उपयोग नाही, नाही फक्त बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून पक्षप्रमुख झाला, तेव्हा पण मी विरोध करतो तो, साहेबांना करू नका बिनकामाचा आहे, नाही रे मला जमत नाही, यांना करू नका, मी विरोध केला, काय बोलतो म्हणजे भयानक, खालचं वाक्य बघा, छत्रपतींचा अपमान झाला तेव्हा तुमचे तोंड का उघडले नाही, राज्यपालांची बॅग भरून त्यांना परत, पण हिंमत का दाखवली नाही, तुम्ही कोण सांगणार, आम्ही करू ना त्यांचं काय करायचं, ते तू काय केला, छत्रपतींचा अपमान झाला म्हणतो ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदू रक्षणासाठी शिवसेनेचा जन्म झाला, काँग्रेस राष्ट्रपतीवर जाताना शिवाजी महाराज नाही आठवले, हिंदुत्वाशी गद्दारी करताना नाही आठवले, अरे दुकान चालवलं तू, घर चालवलं, येती ना तीन घोषणानी, महाराजांचं नाव, त्यांचा झेंडा, मराठी माणूस, या भावनिक शब्दाचा खेळ करून शिवसेनेच्या नावावर दुकान चालवलं आणि मुख्यमंत्री झाला, पात्रता शून्य, लायकी शून्य असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी झाला नाही आणि होणार पण नाही, आणि परत तर विसरून जा, सत्ता विस्तार यायचे ना, आता डझनभर आहेत, त्याचे अर्धे आमच्याकडेच आहेत, ते कधी येतील केव्हाही तुम्ही सांगा तेव्हा येतील, नाहीतर तुम्ही सांगा, बॅग त्यांची तयार आहे, त्यांना माहिती आज ना उद्या रेडे म्हणतो, उद्या अजून काहीतरी बोलेल, एका काळी सैनिकांना हे वाघ म्हणायची, आता रेडे म्हणतो, आता रेडे म्हणत असेल तर हा पण त्याच कॅटेगरीत होतो ना, त्याच कॅटेगरीतला आहे, तुम्ही शब्द टाका, हा माझ्या गाळलेला शब्द तुम्ही टाकत, काय शब्द आहे, सत्तेच्या अघोरी लालसेपायी आपले सरकार पाडणार आहे, नंतर खोके सरकार आले आणि राज्याच्या नसिबी बनवती लागली, कोणी सांगितलं बनवती लागली, चांगलं काम होत आहेत, अरे पनवती तू होता, बसला आणि कोरोना आला, 150 माणसं गेली, काय पायगुण बघा याचा, काय पायगुण, काय बोलतो, तुलाच लागू पडतात सगळे, पनवती आली काय, शिंदे चांगलं काम करतायत, आमचे देवेंद्र काम करतायत, लोकांची कामं करतात,
शेतकऱ्यांची करतात, मजुरांची करतात, उद्योग आणतात, इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा बनवतायत, इनकडून महाराष्ट्रात गुंतवणूक यावी म्हणून किती योजना आणतायत। अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना, 2.5 वर्षात किती योजना आणले, किती कारखाने आणले, किती रोजगार दिले, किती नोकऱ्या केले। अरे तुम्ही बोलता खोके, अरे तुमचं ते काम होतं, आल्या आल्या ए तुमची रेल्वे कुठली, मेट्रो रेल्वे आणि ते ब्रिज किती कामाने स्थगिती दिली रे बाबा, का दिली, अभ्यास तरी होता का स्थगिती देताना, स्थगिती दिली नंतर एकेकाला बोलू, मग ते का खोके घेतले का डबे घेतले का पेट्या घेतल्या। अरे तुझे देणारे सांगताय ऍफिडेविट करून द्यायला तयार आहे, ईडीकडे सगळा तपशील आहे, कळलं ना, तो जेल कसा असतो ना, तर संपादकाला विचारा संजय राऊत साहेबांना, आवाज कसा बदली होतो, चेहरा कसा बदलतो, बघा 100 दिवसात काय हवामान आहे हो जेलची, चेहरा बदलतो, भाषा बदलते, काही लोकांची नावं न घेता टाळी जातात, पहिले ज्याला मिळेल त्याला, येतोय त्याचं पुढे जरा, एवढ्यात संपणार नाही ते। कोणाला सडका मेंदू, अमुक मेंदू, अरे चांगलं बोल ना, मुख्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, चांगलं बोल, चांगले शब्द नाही त्यांच्या कडे, शब्दकोश नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात शिवसेनेचे बंदचे संकेत देतात, पळापळ झाली दिसते, कोणाची पळापळ होणार कशाला, अरे कर ना बंद, काय ताकद आहे तुझी, कुठे आहे ताकद, तू घराच्या बाहेर तुमचे सैनिक येऊ दे, उद्धव ठाकरेचे सैनिक येऊ दे तरी कधीतरी, बंद ताकद आहे का उद्धव ठाकरेची, मग राष्ट्रवादीशी घेणार, काँग्रेसला घेणार, प्रकाश आंबेडकरला हाक मारणार, अजून कोण कल काय चाललंय, दुकानात माल नाही आणि मार्केटिंग करतोय या या म्हणून, दुकान खाली आहे, माझं वाक्य गाळू नका, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। काय दुकानात नाही शिवसेना उद्धव ठाकरे, दुकानात मालच नाही, ना वैचारिक ना बौद्धिक ना आक्रमकता ना काय ना काय नाही, उगाच हुशारी करतो असं करून काय करणार आहे बाबा, ते सैनिक नाही राहिले नारायण राणे सारखे नाही राहिले, आता आहे ना दुसऱ्या पक्षातून आणा, उपनेत्या बनवा, अरे पाठवा। आज महाराष्ट्रात जुने काही शिवसैनिक आहे, उद्धव ठाकरे संघटने जुने, आयुष्य झिजवलं, शाखा प्रमुख पद नाही मिळालं, बाहेरून आला ना आणि राणे विरुद्ध बोललं, उपनेता नेता अमुक काय आहे, काय करतो तू, किती पद भूषवली, आमदार खासदार मंत्री, वैचारिकता काय, काय न्याय मिळून दिला, कुठल्या समाजाला मिळून दिला, काही नाही, फक्त राणे विरुद्ध बोला पद मिळत, अरे बोला भाऊ माझं काय, मी काय त्या ताईना उत्तर नाही देणार, नाही त्यांना कळेल थोड्या दिवसात, शिवसेना कळेल थोड्या दिवसात, त्यांचे फोन घेणं बंद होईल ना, त्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे ते काय कळेल काय चालले। भाजपला ना उद्धव ठाकरेंनी काही उपदेश करू नये, काही शिकू नये, लहान आहे, मुडभर राहिली आहे शिवसेना, आवडत चालली आवडत, आम्ही कोकणात ती भाताची ती हे बांधतो ना, आवडतो तसं ती, तसं आता होत चाललंय, ते कुठे काय कशाला तू भाजप, अरे आता आम्ही येणारे, आता 303 खासदार आहेत, येणाऱ्या निवडणुकीत 404 पुढे जाणार भाजप खासदार, जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आणि मुंबईतून हरपलेला शिवसेना पक्ष, हरपला म्हटलं माझं वाक्य बदलू नका, संपला, काय नाही राहील,
कशाला बोलतो तू? अरे मोदी साहेबांचं नाव किती जड शब्द आहे, तुझ्या जिभेवर येतं का म्हणे? चांगले आणि घे ना, काय झालं ना जरा नोटीस बिटीस आली डायरेक्ट फोन मोदी साहेबांना, डायरेक्ट भेट अमित शहाना, तू जायचा ना रे पीएमची, आमच्या अमित शहांची भेट घ्यायचा ना? तेव्हा नाही वाटलं काय बोलतो, लायकी आहे तुझी बोलायला पीएम आणि आमच्या गृहमंत्र्यांबद्दल? बघा ना, वीर सावरकरांविषयी एवढे प्रेम पळून आले असेल तर द्या ना भारतरत्न. तुम्ही कोण? आम्हाला वाटलं आम्ही देऊ, आम्ही विचार करू. कोण आहे तुम्ही? आज कोणच नाही रे बाबा, आदित्याचे वडील सोडल्यात कोण नाही. मी बाळासाहेबांचे चिरंजीव पण म्हणणार नाही की साहेबांमध्ये काय गुण, काय तेज होत, काय आवेश होता, काय विचारसरणी होत, काय माणुसकी होती. सैनिकांना प्रेमही द्यायचे आणि विश्वास, या दोन्ही गोष्टी या माणसाकडे नाही. प्रेम नाही आणि विश्वास नाही. प्रेम फक्त मी आणि आमारे दो, त्याच्या पलीकडे मातोश्री बाहेर प्रेम नाही. पेट्या खोके मातोश्री, बाहेरच्याला कोणाला नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. मी मगाशी सांगितलं, मी आता परत दोघांचे केलेलं भाष्य सांगतो, एकही गाव जाणार नाही. त्यामुळे उलट सुलट बातम्या देऊन आणि पत्रकार का छापतात? आम्ही आहोत ना, 13.5 कोटी जनता आहे महाराष्ट्रात, एक गाव नाही जाऊ देणार. आणि सत्ताही आहे, सत्तेतही आम्ही आहे, आम्ही देव जाऊ देणार नाही. संजय राऊत, सीमा भागातील मी 70 वा शहीद होण्यास तयार. किती वेळा शहीद होतो माणूस? माणूस एकदाच होतो, हा किती वेळा तरी होतो, आठवड्याला एकदा होतो शहीद. मी मरायला तयार आहे, कोणाला तुझा जीव पाहिजे रे? फुकट 20 वर्ष नाही तर फाशी जायचा, कोण जीव घेईल तुझा? काय उपयोगाचा आहे का माणूस? आता संपादक होता तिथून पण सहसंपादक झाला, काय राहिलं काय तुझं? जीवाची काळजी करणे तिने, त्याला आपल्या जीवाची काळजी, त्याला वाटतं मी जर बेळगावात गेलो तर आपलं कमी जास्त होईल. आहे ना, आमच्या देशात आमची सत्ता आहे, आमची आम्ही संरक्षण करू ना. तू आम्हाला हवाय उद्धवला पाहिजे का सांग? का उद्धव कधी उपयोग करतो ना, नको असेल तर त्याला काटछाट करतो. अनेक उदाहरणं आहे शिवसेनेची. आमचा रमेश मोरे काय कारणासाठी गेला कळला नाही, जया जाधव का गेला कळला नाही, असे अनेक आहेत. त्याला आमचा नंबर होता, एकनाथचा नंबर होता, आम्ही पुरून उरलो. हे यांच्या नावावरच आहे. संजय त्यांच्यापासून सांभाळ बाबा, त्यांच्यापासून. आणि आता कमी बोलायला लागलाय, बरं येते, चांगले शब्द वापरतो, पण पत्रकार म्हणून कधी कधी काही शब्द येतात. त्यामुळे आता बाकी काळजी कोणाची करण्यापेक्षा त्यांनी 100 दिवसात तो आल्यानंतर बाहेर त्याचं सर्व काही जे काय बदललंय त्याला आता त्यांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे, काळजी घेणं आवश्यक आहे. हा फोटो तुम्ही नेहमी छापता छापता.
हा सामनाचाच आहे, त्यामुळे ते छापतातच. काय आहे, चोर बाजार पक्ष आहे की चोर मगाशी वाक्य सांगितलं. आता मला म्हणायचं आहे की तुम्ही चोर म्हणता, मला असं म्हणाय चोर मचाय शोर असं मी म्हटलं तर, आणि म्हणालो आता मी म्हणालो आता तुम्ही टाका छापा आणि दाखवा काय चाललंय. चोराच्या उलट्या बोंबा, स्वतः चोऱ्या माऱ्या सगळं करून झाले आणि आता हे सत्तेवर आल्यामुळे चोऱ्या करणार. एकनाथ शिंदे एवढी वर्ष, नारायण राणे एवढी वर्ष शिवसेनेत होता, मंत्री होता, मुख्यमंत्री होता आणि एकनाथ शिंदे मंत्री होता. त्यांनी जमवलं ते आम्ही कुठे दिलं, पंढरपूरला नाही आणि अक्कलकोटलाही नाही, नाही दिलं. आमचं हेड ऑफिस मातोश्री होतं. तेव्हा नाही पेट्या आणि खोके घेताना काय वाटलं, आम्ही सांगतो ना आम्ही काय केलं. त्यातले सैनिकाला हे 5000 दे बाबा राणे, हे 5000 दे, त्याच्या घरी आजारी आई आहे. कधी दिले बांधवांनी, जबाबदारांनी बोलतोय, मी मुख्यमंत्री होतो आणि गेल्या 34 वर्ष मी पदावर आहे. बीएसटी चेअरमन पहिलं माझं पद 3 वर्ष. आणि ह्याने आता चोर म्हणावा भाजपला आणि आताच्या सत्तेला, स्वतः एवढी वर्ष ते. आज सांगा 10 रुपयाची नोकरी करण्याची क्षमता ज्या माणसाला नाही, तो आज मर्सिडीज मधून फिरतोय. मग ते का चोरी करून आले का मेहनतीने आले, सामन्याचं प्रॉफिट पण नाही तर प्रॉफिट मध्ये दाखवलंय. ती इन्क्वायरी होते ईडीकडून, 43 कोटी प्रॉफिट. कोरोनामध्ये चॅनल वृत्तपत्र तोट्यात सगळे एक्सेप्ट सामना, सामना सोडून सगळे तोटे. सामना मात्र 43 कोटी, दोन्ही वर्षात नफा आहे. काय सीएची कमाल आहे नाही, असे अनेक आहेत. त्यानंतर 350 कोटी आहेत, ते तुम्ही केलेलं चालतं. माझ्याकडे बरंच आहे, मी 39 वर्ष होतं, जवळून पाहिलंय आणि माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. मी उद्या ऍफिडेव्हिट देऊ शकतो. अमुक दिवशी अमुक गीता मातोश्री गेलो, अमुक ही रंगाची माझ्याकडे पिशवी होती, मी अमुक याच्या हातात काय उचकरशील, चौकशी तर होणार. ते असले म्हणजे त्यांना पटलं. त्यामुळे आणि सामन्यामध्ये मी पाहिलं काय नाही, विराट सभा, कुठली सभा त्यांची विराट, तुफान. आणि त्याच्यापेक्षा सगळ्या म्हणजे सामन्यात असलं नवल नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात. डॉक्टरांनी सांगितलंय मोठ्याने बोलू नये तरी घणाघात, कळलंय. डॉक्टरने मोठ्याने बोलायचं नाही, 20 पावलाची वर जास्त चालायचं नाही तरी घणाघात, मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही, शिंक आलं तर रुमाल घ्यायचा दाबायची येऊ द्यायची नाही, छातीवर त्रास होईल तरी घणाघात. वा रे वा. त्यामुळे उद्धव ठाकरे आज जलसीमुळे बोलतोय. सत्ता गेली ही पोटदुखी आहे, नैराश्य आहे. आणि नैराश्य पोटी आता आमच्या एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर टीका करतोय. यामध्ये काही कुठल्याही मुद्द्यात तथ्य नाही. काही बोला आम्ही स्पष्टीकरण देतो संजयजी, काही बोला पटवून सांगतो पुराव्यानिशी. नाही तर मी आणि एकनाथजी आणि माझ्याबरोबर बाहेर पडलेले जे काही मंत्री होते आम्ही येतो. आणि उद्धव ठाकरेच्या हातात कधी काय काय दिलं, हातात म्हणतर कोण वर घेऊन जायचं, हे सगळं आम्ही यात इथूनच सांगू. तो आमचा घणाघात, वाट बघा म्हणा. ते एक दिवशी ती वेळ आणणार, तोंड बंद करा नाही ती वेळ येणार. त्यामुळे अंगात नाहीये काय, बाळासाहेबांमध्ये रग होता, ताकद होता, बौद्धिकता होती, प्रेम होतं, सगळं साहेबांकडे होतं आणि माणुसकी होती. यातलं एकही नसलेला व्यक्ती आणि मुलगा म्हणायला मला लाज वाटते असा उद्धव ठाकरे. आणि त्याच्यामुळे आज बस तुम्हाला काय विचारायचे ते विचारू शकता.
हा कविता राहिली मी कवी नाही आहे मी दुसऱ्याने केले नाही तर म्हणाल कवी राणे असं काही नाही आहे असं आहे कवितेचं शीर्षक आहे तेव्हा नाही का वाटली लाज वाजेसारखे वर्दीतले गुंड जेव्हा तुम्ही पाळले होते वसुलीचा वाटा घ्यायला हात तुमचे सरसावले होते अडीच वर्षात लूट केली परवा नव्हती कुणाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही तर मनाची पाय तर प्रत काढून दे ना मी कोविडच्या कंत्राट युवराजांच्या आदेशाने मिळवली कोविडची कंत्राट युवराजांच्या आदेशाने मिळवली माणसं मरतायत कधी खुर्ची नाही सोडली सेवेच्या नावाखाली मेवा खाणारी वृत्ती तुमची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची औरंगजेबच्या कबरीवर फुलं उधळली गेली सत्ता हाती असताना अटकेची हिंमत नाही झाली छत्रपतींच्या मातीत महती गायली टिपू सुलतानाची तेव्हा नाही का वाटली जनाची नाही मनाची मातोश्री दोनचा टावर बघा कसा उभा केला रिसॉर्ट बांधताना कायदा पायदळी तुडवला मराठी माणूस मुंबईच्या खड्ड्यातच गेला पहा तरी एकदा बदली कशी कशी केली कुणाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची अवकाळी पावसाचं उभं पीक होतं झोडपलं बांधावर 50,000 देण्याचं आश्वासन पण दिलं विमा कंपन्या बळीराजाला लुटताना घेतली होती का बिन पाण्याची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची दाऊची प्रॉपर्टीत मंत्री हिस्सेदार बनला राजीनामा तर दूर उलट ऐटीतच बसला कुणाच्या कृपेने चघळ होती अशा खानदानाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची मराठा ओबीसी आरक्षण होतं गमावलं सत्ता राखण्याच्या नादात सत्य मात्र लपवलं मुका मोर्चा म्हणत खिल्ली उडवली त्या समाजाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची किती वेळा लनाची नाही मनाची एखाद्या माणूस संन्यास घेऊन घरी बसेल किती लाज काढले किती प्रकरण आहेत कृपया बांधवानो ही कविता लोकांपर्यंत पोचवा अडीच वर्ष या महाराष्ट्राला जो कलंक लागला होता तो कसा होता हे लोकांना कळू दे आणि परत अशी चूक लोक करणार नाहीत याची ते खबरदारी घेतील आणि म्हणून वाचून दाखवली आपल्याला काय प्रश्न विचारायचा असेल विचारू शकता मी माझा वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ समजला नाही का आपल्याला मी मंत्री होतो तेव्हा एकनाथ शिंदे मंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत ते पहिले अनेक वर्ष मंत्री होते हा आणि मातोश्री जाये होतं एक दिवसाआड मी तर रोजच जायचो तेव्हाच आताच नाही बड़ा आंकड़ा है बोल नहीं सकता ये तो बहुत बड़ा आंकड़ा है और आज के तारीख में बोलना उचित नहीं मैं तारीख देख के आऊंगा और बोलूंगा सही तारीख बताऊंगा तुम्हाला हवं का त्यांना विचारा मागू का राणेंकडे ते नको म्हणतील नाही आकडा नाही बता पाहू बडा आकडा इतना आसानी से कैसा बताऊ मुझे कुछ वक्त दीजिए ना चलो एक ही साल सब लोग
तो तिकडून फोन करून सांगितलं जातं ना, हेच विचारा म्हणून. कोण म्हणत? नाही नाही कोण, मी नाव सांगितलं मी नाही सांगणार, नाव सांगा. संजय राऊत रिफायनरी पैसे दे. संजय राऊत एनरॉन मधून किती घेतले मग तुम्ही म्हणा. उदय सामंतला, उदय सामंत तसा सक्षम आहे आणि त्याला रिफायनरी होईल मला वाटतं जवळपास 3.5 लाख करोड खर्च होणार, कॉलेज होणार, तिथे हॉस्पिटल होणार, लाखाच्या जवळपास नोकऱ्या मिळणार, कोकणातली बेकारी संपेल, वेगवेगळे उद्योग येणार, साईड बिझनेस छोटे मोठे. ही प्रगती मला अभिप्रेत आहे. एक नवीन शहर बसेल. संजय राऊतला काय हो, त्याचं पोट भरलंय. पहिलं बैठक घर होतं, आता माळे झाले. त्याला काय गरज नाही मराठी. आज कोकणी माणसाला नोकरीची अपेक्षा आहे. कोकणाच्या नावावर शिवसेना एवढे वर्ष चालली, दुकान चालवलं. कोकणी माणूस आहे तिथेच आहे आहे आणि म्हणून कोकणात तो प्रकल्प व्हायलाच पाहिजे. मी त्यांच्या मताशी सहमत नाही. मी सांगतो ना, मी नितेश राणेंच्या त्या ट्विटशी जेव्हाच असू द्या मी सहमत नाही. त्यानंतर माझं नितेशचं बोलणं झालेलं आहे. आता तो संमत नितेश राणे नसतील. अजून काय असेल त्यांच्या बाजूचं तर सांगा, मी ऐकायला तयार आहे आणि उत्तरं तयार आहेत माझी. कधी उतरणार? रोज म्हणतात मी उतरणार. ह्याच्या पुढे बोलाल तर आम्ही अमुक करू. अरे कसले जाऊ दे, उतरणार. क्या चाहिए उतना बोले, मैं उतना ही बोलता हूँ. अरे मातोश्री, इसका मतलब भ्रष्टाचार, और दूसरा मातोश्री तो महाभ्रष्टाचार और इनलीगल भी. बुलडाणा वो भाषण नहीं है, चलसी है. मुख्यमंत्री करके उसको नीचे उतारा गया, मुख्यमंत्री पद उसका गया. वो अभी भी दुख है उनको और उसके वजह से वो इस तरह का भाषण कर रहा है. ये असली मराठी नहीं है. वो मातृश्री इंटरनल बेसमेंट का लैंग्वेज है वो. ये मराठी में की भाषा नहीं है. चोर वीर ये वो रेडा, आमदारों को मंत्रियों को रेडा बोलता है. ये कोई आदमी एक चीफ मिनिस्टर बोल सकता है क्या उनको कोई? आम्ही खरगेनं त्या उत्तर दिलेलं आहे, कळलं ना. आता या देशामध्ये रावणाची भूमिका कोणी केली? आता भारत जोडो आठवला, पण एवढ्या वर्षात भारत का जोडला नाही? आता आमचे मोदी साहेब म्हणतायत भारत आर्थिक बाबतीमध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांकावर आणणार, आत्मनिर्भर भारत बनवणार. तुम्ही आत्मनिर्भर बनवला असता, महासत्तेकडे वाटचाल केली असती खरगे साहेब तुमच्या पक्षाने, तर बोलायची गरज नाही. आता वाहता आहात, जेवढे जोडोसाठी फिरावं लागलं नसतं. काय झालं जोडून? अरे मे भाई साहेब हिंदी मे कराव, मुझे उसमें अभी वापस बोलना नहीं है. आपने बात की कि रिवाइंडिंग करना पड़ता है. आपने बात की कि मातोश्री पर ठोके जा रहे थे जब आप मंत्री थे, तो कभी आप पर प्रेशर बनाया गया या आपकी टीम?
राणे पे कोई प्रेशर नहीं बनाते, राणे सब जगह बनाते। और मातो से भी तो सिर्फ अपने पे प्रेशर कभी बन नहीं पाए, बना नहीं पाए। काय का कश्मीर फाइल च्या संदर्भात कुठली काश्मीर फाइल? काश्मीर फाइल फिल्म नाही, चित्रपट आहे। चित्रपट आहे ओ चित्रपट का मेरे को मत पूछो। मला असं वाटतं सगळ्यांचे नाही काय 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 ए कृपया मागे बोलू नका, गंभीर विषय। हे चुकीचं रेकॉर्डवर आणताय तुम्ही। सीबीआय ना सीबीआयने खुलासा केला असं काही केलेलं नाही। आजही सांगतो ती केस चालू आहे आणि दिशा सालियन दिशा सालियन आणि सुशांत यांची हत्या झाली आणि दिशा सालियनवर अत्याचार झाले आणि त्यासंबंधी पुरावे योग्य जागी पोचवले आहेत। कळलं ना? मी सोडत नाही, बोललो म्हणजे पोचवणं। तुम्हाला द्यायची काही गरज नाही, तुम्ही कोणाला तरी समाधानासाठी ते कुठेतरी सांगा, पण आम्हाला मी योग्य जागी पोचवलं। मी केंद्रीय मंत्री आहे, त्या पोचवायचं ठिकाण मला माहिती आहे कुठे पोचवायचं। हा त्या कितव्या फ्लोरवरून फेकलं, कुठल्या रूम मध्ये अत्याचार झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।